नाक दाबलं तर तोंड उघडतं असं आपण म्हणतो, असं देखील वेळ आली तर करावं लागेल आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे कर्नाटक सरकारची राहील। सभापती महोदय, 17 डिसेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळुरू येथील पुतळ्याची विटंबना कन्नड गुंडांनी केली, या आमच्या आराध्य दैवताचा अपमान या ठिकाणी कुणालाही करता येणार नाही, याचं गांभीर्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या कर्नाटकच्या घ्यायला पाहिजे होतं, परंतु असं न करता हे गांभीर्याने ज्यांनी समाजकंटकांनी जे हा कृत्य केलं त्यांना जेलमध्ये डांबण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं, परंतु ही घटना क्षुल्लक असल्याचं त्यांनी म्हटलं हे देखील निषेध त्याचा करावा तेवढा थोडा आहे। शिवाजी महाराज तमाम हिंदुस्तानचे आहेत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत, यामध्ये हस्तक्षेप केंद्र सरकारने करायला पाहिजे होता। आणि म्हणून सभापती महोदय, आता एकंदर यामध्ये राजकारण कुणाचं पक्ष कुठे आहे, कुणाचं सरकार कुठं आहे हे न बघता हा जो काही मराठी भाषिक बहुल जनतेवर जो काही अन्याय गेल्या अनेक वर्षापासून होतोय तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता। आता मी या ठिकाणी स्पष्टपणे बोलू शकत नाही, परंतु नाक दाबलं तर तोंड उघडतं असं आपण म्हणतो, असं देखील वेळ आली तर करावं लागेल आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे कर्नाटक सरकारची राहील। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।